शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, अधिक महिना आणि श्रावण महिना असे दोन्ही महिने आलेले आहेत, अधिक श्रावण आणि निज श्रावण। तर आपल्याला ह्या दोन्ही महिन्यामध्ये आपल्याला मातीचं शिवलिंग बनवायचं आहे आणि रोज त्या मातीच्या शिवलिंगाची रोज नवीन मातीचं शिवलिंग आपल्या अंगणामधल्या कुंडीमध्ये बनवायचं आहे। तुळशीची कुंडी सोडून इतर कुठल्याही कुंडीमध्ये आपण हे असे मातीचे शिवलिंग बनवू शकतो आणि त्या रोज मातीचं शिवलिंग बनवायचं आणि त्याची रोज पूजा करायची। तर आपल्याला हे पूर्ण श्रावण महिनाभर करायचं आहे किंवा अधिक महिन्यापासून म्हणजे आत्ता ह्या महिन्यापासून ते श्रावण पूर्ण संपेपर्यंत आपल्याला हे करायचं आहे। तर अधिक महिना चालू होऊन तर 15 दिवस होऊन गेलेले आहेत, पण काही हरकत नाही। उद्या सोमवार आहे, सोमवारपासून चालू करा। 15 दिवस गेलेले आहेत, 15 दिवस आपल्या हातामध्ये आहेत। तर आपल्याला रोज आपल्या अंगणामधल्या कुंडीमध्ये मातीचं शिवलिंग बनवायचं आहे, त्याच कुंडीमध्ये शिवलिंग बनवायचं आणि त्याच्यानंतर ते किती मिनिटांनी विसर्जन करायचं आहे ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहत राहा। अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। तर अधिक महिना आणि श्रावण महिना असे हे दोन्ही महिने, श्रावणाच्या जागी अधिक महिना आलेला आहे आणि अधिक श्रावण आणि निज श्रावण, तर असे दोन्ही महिने म्हणजेच आपल्याला हरिहरचे मिलन झालेले आहे ह्या महिन्यामध्ये। म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर ह्या दोन्हींचे मिलन झालेले आहे। मिलन म्हणजे हे दोन्ही महिने एकत्र आल्यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शंकर ह्या दोन्ही देवतांचं मिलन झालेलं आहे। म्हणजे दोन्ही देवता जे आहेत ते एकमेकांना भेटलेले आहेत। तर भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची भेट ही खूप वर्षांनी अशी झालेली आहे, कारण अधिक महिना हा श्रावण महिन्यामध्ये खूप वर्षांनी आलेला आहे। अधिक महिना तर दर 3 वर्षाला येतोच, पण अधिक महिना श्रावण महिन्यामध्ये खूप दुर्मिळ योग आहे। हा योग कधीतरीच बनतो आणि हा योग जो आहे तो आपल्याला ह्या वर्षी आलेला आहे। म्हणूनच आपल्याला ही संधी गमवायची नाही, तर आपल्याला अधिक श्रावण आणि निज श्रावण ह्या दोन्ही महिन्यामध्ये रोज आपल्याला मातीचं शिवलिंग आपल्या अंगणामधल्या कुंडीत बनवायचं आहे। आणि मातीचं शिवलिंग कसं बनवायचं, आपल्याला शिवलिंग तर येतच असेल। ज्यांना कुणाला शिवलिंग बनवायला येत नसेल त्यांनी निस्तलिंग बनवलं तरी चालेल। आणि त्या शिवलिंगाची आपण जशी आपल्या देवघरामधल्या शिवलिंगाची आपल्या मंदिरामधल्या शिवलिंगाची पूजा करतो त्याचप्रमाणे पंचोपचारे पूजा करायची आहे। तर पाहू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे बनवलेलं आहे मातीचं शिवलिंग। तर आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि शिवलिंगाची जी बाजू आहे निमुळती ती आपल्याला उत्तरेकडे झाली पाहिजे। पाणी वाहणारी जी बाजू असते ती आपल्याला त्याचं तोंड जे आहे ते उत्तरेकडे झाले पाहिजे आणि आपलं तोंड पूर्वेकडे झालं पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला बसायचं आहे आपल्या अंगणामधल्या कुंडीमध्ये। आपल्याला अशा प्रकारे शिवलिंग बनवून त्याची पंचोपचारी पूजा करायची आहे। तर आपण अभिषेक करायचा आहे, सर्वप्रथम जलाभिषेक करायचा, त्याच्यानंतर दुग्धाभिषेक करायचा। भगवान शंकरांना पंचामृतापेक्षा दुग्धाभिषेक फार आवडतो, त्यांना दुधाची खूप आवड आहे। म्हणूनच आपल्याला दुग्धाभिषेक आवर्जून करायचा आहे। एक वेळेस पंचामृताने अभिषेक नाही झाला तरी चालेल, पण आवर्जून आपल्याला दूध जे आहे ते आपल्याला भगवान विष्णूच्या पिंडीवरती व्हायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे पिंड बनवायची मातीची आणि त्याच्यावरती जलाभिषेक करून दुग्धाभिषेक करून अशा प्रकारे त्यांना भस्म लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे। शिवलिंग बनवत असताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवलिंग पूर्ण तयार करायचं आहे असं मंत्राचा जप करत। म्हणूनच बघा, आपण अशा शिवलिंगाची पूजा करतो जे आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे। तर आपले कितीही कठोर आतापर्यंतच्या न इच्छा पूर्ण झालेल्या त्यासुद्धा इच्छा पूर्ण होतील हे शिवलिंग आपल्याला आपल्या हाताने बनवून आपण आपली पंचोपचारे त्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर। आणि हा योग खूप महत्त्वाचा आहे, हा योग खूप वर्षांनी आलेला आहे।
म्हणूनच अशा प्रकारे आपल्याला शिवलिंग हाताने बनवून त्याची पंचोपचारे पूजा करायची आहे. पूजा करत असताना आपल्याला आपल्या मनातील कुठली जी इच्छा आहे ती आपली खूप दिवस झाले पूर्ण होत नाही, त्या इच्छेसाठी प्रार्थना करायची आहे भोलेनाथांकडे की हे भोलेनाथा, माझ्या मनातली ही ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून यासाठी मी हे शिवलिंग पूजा जी आहे आजची ती केलेली आहे आणि माझी ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, अशी आपल्या भोलेनाथाकडे प्रार्थना करायची आहे. भोलेनाथ यांना का म्हणत आहेत तर बघा, खूप आपले भोलेनाथ जे आहेत ते भोळे शंकर म्हणूनच ओळखले जातात, त्यांना हे भोळ्या शंकरा असंही म्हटलेलं आहे. म्हणूनच आपण आपल्या मनोभावे पूजा केलेली त्या पूजेचे फळ आपल्याला तात्काळ मिळणार आहे. तर तुम्ही हे रोज श्रावण महिन्यामध्ये रोज करून पहा आणि बघा तुम्हाला एका महिन्याच्या आत तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते की नाही. तर बघा अशा प्रकारे बेलपत्रसुद्धा व्हायचं आहे. बेलाची जी दांडी आहे ती तिकडे करायची आहे आपल्याकडं, त्याची पानाचे तोंड जे आहे ते आपल्याकडं करायचं आहे आणि दांडी जी आहे ती पलीकडच्या साईडला करायची आहे. तर अशा प्रकारे आणि पांढरं फूल असेल तर पांढरं फूल व्हायचं आहे. नैवेद्य जो काय आपण दाखवतो भोलेनाथ त्यांना आवडीने ग्रहण करतात ते, असं काही नाही की हा नैवेद्य पाहिजे तो नैवेद्य पाहिजे. अगदी साखर खडी साखर जरी ठेवली तर आपल्या भोळ्या शंकराला काही वेगळं लागत नाही. आपल्या भोळ्या शंकराला फक्त भक्तांनी भोळ्या भावाने सेवा केलेली आवडते. म्हणून अशा प्रकारे हे जे आहे ते शिवलिंग मातीचं बनवायचं आणि त्याच्यानंतर हे शिवलिंग आपल्या मनातील इच्छा आपण पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी हे शिवलिंग त्याच मातीमध्ये विसर्जन करायचं आहे. आपल्याला आपल्या मनातील इच्छा पूर्ण बोलायची आहे, पूर्ण पूजा पार पाडायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेवढा जमेल ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय हा जप तुम्ही माळेने करा. तुम्ही तुमच्या संकल्पयुक्त माळा करू शकता, 11 माळी 5 माळी 1 माळी जेवढा तुम्हाला करता येईल जेवढा जमेल तेवढा जप करावा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या नामाचा. आणि आपल्याला 15 मिनिटांमध्ये आपल्याला आपला जप झाल्यानंतर पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला ही पूजा जी आहे ती विसर्जन करायची आहे. विसर्जन काय करायचं तर ते शिवलिंग त्याच मातीमध्ये पूर्ण हे करायचं, त्याच्यानंतर पाणी वाचायचं आणि दुसऱ्या दिवशी नंतर परत आपल्याला त्याच कुंडीमध्ये त्याच मातीचं शिवलिंग बनवायचं आणि अशा प्रकारे पंचोपचारी पूजा करायची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तुळशीच्या कुंडीमध्ये हे बनवायचं नाही, इतर कुठल्याही झाडाची कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये बनवायची आहे. आपल्याला फक्त तुळस सोडून कुठल्याही झाडाच्या कुंडीमध्ये बनवू शकता किंवा तुमच्याकडे बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखालच्या मातीचे सुद्धा अशा प्रकारे शिवलिंग बनवून तुम्ही तिथे पूजा करू शकता. बेलाच्या झाडाखाली तर पूजा केलेल्याचं खूप जास्त पटीनं आपल्याला फळ मिळतं आणि जर ते नसेल तर आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये ज्या कुंड्या आहेत त्याच्यातल्या कुठल्याही कुंडेमध्ये अशा प्रकारे शिवलिंग बनवून आपण त्याची पूजा करायची आहे. तर ही पूजा कोणी कोणी करावी किंवा कोणी करू शकतं तर बघा, ही पूजा घरातल्या प्रत्येक स्त्रीने करावी अख्खा श्रावण महिना अखंड. आणि जर अखंड श्रावण महिन्यामध्ये होत नसेल तर आपल्याला दर सोमवारी ही पूजा करायची आहे. आणि घरातल्या स्त्रियांनी केली तरी चालते किंवा स्त्री पुरुष घरातल्या नवरा बायकोने दोघांनीही केली तर त्याचे खूप जास्त पटीनं फळ मिळतं. कारण ह्या जोडीनं पूजा केलेल्याचं आपल्याला दोघांच्याही वेगवेगळ्या मनातल्या इच्छा ह्या पूजेने पूर्ण होतात. आणि मुलींना केली तरी सुद्धा चालते. मुलींनी सुद्धा लग्न न झालेल्या मुलींनी आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे अखंड श्रावण महिन्यामध्ये. तर माता पार्वतीने सुद्धा भगवान शंकरासाठी भगवान शंकर आपल्याला मिळावे म्हणून मातीचं शिवलिंग बनवून त्याची पूजा केली होती आणि त्या पूजेनंतरच त्यांना भगवान शंकर हे प्राप्त झाले होते म्हणजे मिळाले होते. तर बिना लग्नाच्या मुलींनी सुद्धा ही पूजा करू शकता आणि आपल्या मनातील इच्छा भगवान शंकराला सांगून चांगला वर मिळावा म्हणून आपण ही पूजा करायची आहे सर्वांनीच अखंड श्रावण महिन्यामध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.
तर झालेली सेवा श्री शंकर महादेवांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या सुंदर अशा व्हिडिओला इथंच थांबवते. चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.